मंदिराच्या जमिनी तसंच मालमत्तांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे, त्यामुळे मंदिराच्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगणाऱ्यांना मोठा दणका मिळाला आहे. मंदिरांच्या मालमत्तेचा देवच मालक. पुजारी केवळ सेवक. सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण. सुप्रीम कोर्टाचं हे निरीक्षण म्हणजे मंदिरांच्या जमिनी आणि मालमत्तांवर मालकी हक्क सांगणाऱ्यांना चपराक आहे. या निर्णयामुळे मंदिर संपत्तीचा मालकी हक्क मिळवून जमिनी परस्पर विकता येणार नाहीत. पहा कोर्टानं आपल्या निकालात काय म्हटलंय. मंदिरांच्या मालमत्तेचे केवळ देवच मालक आहेत. पुजारी फक्त सेवक आणि रक्षक आहे. पुजारी मंदिराशी संलग्न असलेल्या शेत जमिनीची लागवड करेल, मात्र जमीन महसूल रेकॉर्डमधून पुजारींची नावं वगळावीत, त्याऐवजी देवतेच्या नावाची नोंद करावी. हा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं अयोध्या खटल्याच्या निकालाचाही उल्लेख केला. या जजमेंटचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे की आपल्या देशामध्ये आपण बघत असाल अशी लाखो मंदिरं आहेत की ज्या ठिकाणी बऱ्याचशा जमिनी त्या मंदिराकडे आहेत आणि या जमिनीवर काय होतं की हे पुजारी स्वतःचं मालकी हक्कामध्ये त्यांचं नाव नोंदणी करतात आणि या जमिनीची विक्रीसुद्धा केली जाते. तर याला एक आळा बसण्यासाठी ह्या निवाड्याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल. आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी सरकारला आदेश द्यावा की फक्त फायद्यात जाणाऱ्या मंदिरांच्या जागेवर किंवा जमिनीवर किंवा आर्थिक व्यवहारावर लक्ष न देता जी मंदिरं तोट्यात चालतात किंवा फक्त ती भाविकांची एक इच्छा म्हणून ती मंदिरं चालवली जातात त्या मंदिरांविषयी सुद्धा निर्णय घ्यावा आणि त्या मंदिरांची सर्वस्वी जबाबदारी कोर्टानं किंवा सरकारनं स्वीकारावी असं आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो. मध्य प्रदेश सरकारच्या विशेष याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे मंदिर संपत्तीच्या गैरव्यवहारांना चाप तर बसेलच, तर मंदिर संपत्ती संदर्भातील अनेक वादही निकाली निघतील. विहंग ठाकूर, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली.